नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे माघ महिन्यातील पंचमीच्या दिवशी वसंत पंचमीचा उत्सव साजरा केला जातो वसंत ऋतू आणि वसंत पंचमीचे महत्वही वेगळे आहे पंचमी तिथी चौदा फेब्रुवारीला असून हा पवित्र उत्सव देवी सरस्वतीच्या आराधनेला समर्पित असतो या वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला पैशाच्या बाबतीत जर का कुठल्या समस्या असतील आपल्याला कुठल्या अडचणी येत असेल काही करून आपलं कर्ज फिटत नसेल तर उद्या आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळे घराची मुलांची पतीची प्रगती होणार आहे याचबरोबर वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजनाला अधिक महत्त्व आहे या दिवशी सरस्वती पूजन आपल्या सर्वांना करायचं आहे मुलांना देखील सरस्वती पूजन करायला लावायचं आहे या दिवशी मुलांना वह्या पुस्तकं या विद्येची पूजा करायला लावायची आहे त्याचप्रमाणे जर का मुलांची स्मरणशक्ती कमी असेल मुलं बुद्धीत कमी असतील तर मुलांच्या स्मरणशक्तीत वाढ होण्यासाठी उद्याच्या दिवशी मध घ्यायचा आहे या मधामध्ये सोन्याच्या काडीने किंवा बोटाने मुलांच्या जिबेवर एम हा शब्द आपल्याला लिहायचा आहे याने मुलांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते उद्या माता सरस्वतीचा दिवस आहे घरामध्ये आपण आवर्जून सरस्वती मातेच्या पूजे फोटोची पूजा नक्की करावी फोटो तुमच्याकडे नसेल तुम्ही फोटो आणून त्याची पूजा करू शकतात याचबरोबर स्वतः पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे सरस्वती मातेला पिवळे फुलं आवर्जून अर्पण करायचे आहे सरस्वती मातेच्या फोटोपुढे अगरबत्ती दिवा तुम्हाला लावायचं आहे याचबरोबर बघा सरस्वती माता ही विद्येची देवता आहे जेवढी त्याची सेवा मुलं करतील तेवढे मुलं हे हुशार होतात याचबरोबर उद्या मुलांकडून सरस्वतीच्या सोत्राचं पठण करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे सरस्वतीच्या मंत्राचा जप तुम्ही दिवसभरात अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा करू शकतात याचबरोबर बघा आपल्याला जर का उद्या पैशाच्या काही अडचणी असतील तर उद्या आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे वस्तू कोणती आणि कशी अर्पण करायची हे बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा उद्या तुम्हाला हा उपाय सकाळी कधी पण करायचा आहे तुमची देवपूजा झाल्यानंतर देखील तुम्ही हा उपाय करू शकतात ह्या उपायासाठी तुम्हाला उसाचा रस घ्यायचा आहे बघा तुम्ही जर का कर्ज बाजारी असाल आणि त्याच्यासाठी उपाय करायचा असेल तर तुम्हाला उसाचा रस हा घ्यावा लागेल उसाचा रस घ्या एका तांब्यामध्ये कलशामध्ये पाणी घ्या त्या पाण्यामध्ये चिमूटभर तुम्ही थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि आपल्याला उद्या उसाचा रस हा तुळशीला अर्पण करायचा आहे त्यानंतर हे पाणी तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशीला हळदी कुंकू वाहून तुळशीला अगरबत्ती लावून तुळशीची पूजा करायची आहे ओम नमो भगवते असं म्हणून तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालायला जागा नसेल तर स्वतःभोवती प्रदक्षिणा घालू शकतात त्याचबरोबर तुम्ही शक्य झाल्यास दिवा एक प्रज्वलित करू शकतात सकाळी दिवा लावायला जमलं नसेल तर तुम्ही सायंकाळी आवर्जून तुळशीला दिवा लावायचा आहे बघा उद्या पंचमीच्या दिवशी तुळशी मातेला आपल्याला ही वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे कारण हा उपाय फक्त आपल्याला वसंत पंचमीच्या दिवशीच करता येतो आणि वसंत पंचमी ही वर्षातनं दोनदा येत असते त्यामुळे उद्या तुम्ही वसंत पंचमीच्या दिवशी तुळशीला ही वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे यामुळे तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होणार आहे तुमच्या घराची मुलांची पतीची यामुळे प्रगती होणार आहे आपल्या अडचणी ह्या सर्व सुटणार आहे नष्ट होणार आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवड व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ